आज आपण शयनस्थितीमधली आसनं सुरुवातीला बघणार आहोत शयनस्थितीमधलं विपरीत करणी हे आसन आपण बघणार आहोत हटप्रदीपिका ग्रंथामध्ये या आसनाचा उल्लेख मुद्रा अंतर्गत केलेला आहे आता या आसनामध्ये शरीराचे जे मुख्य भाग आहेत डोकं धड आणि पाय हे तीनही भाग वेगवेगळ्या स्थितीमध्ये येतात विपरीत म्हणजेच उलट भाग उलट क्रमाने झालेली स्थिती म्हणून त्याला विपरीत करणे असं म्हटलेलं आहे आसन स्थिती आपण सुरुवातीला बघूयात एकला सावकाश दोन्ही पाय जमिनीवरून उचलून श्वास घेत नव्वद अंशाच्या कोणामध्ये पाय घेतलेले आहेत उत्तान पादासनाची ही स्थिती आहे दोनला श्वास सोडत दोन्ही पाय सावकाश डोक्याच्या दिशेने घ्यायचे त्याच वेळेला कंबर हळूहळू वर उचलायचे आणि तीनला दोन्ही हातांचा आधार घेत श्वास घेत पाय जमिनीशी पूर्ण लंबरूप स्थितीमध्ये आणलेले आहेत डोकं जमिनीला पूर्ण समांत स्थितीत आहे पाठ काहीशी तिरप्या अवस्थेत आहे आणि दोन्ही पाय जमिनीला पूर्ण लंबरूप स्थितीत असलेले आहेत विपरीत अशी अवस्था आहे विपरीत करणी मुद्रा अंतर्गत याचा हटप्रदीपिका ग्रंथामध्ये उल्लेख आलेला आहे आसन स्थिती स्थिर झाल्यानंतर उलटक्रमाने आपण आसन परत सोडणार आहोत आसन सोडताना सावकाश दोन्ही पाय परत डोक्याच्या दिशेने नेत हळूहळू हातांचा आधार काढून घ्यायचा आहे सावकाश कंबरपूर्ण जमिनीवर टेकवायचे दोन तीनला उलटक्रमानी दोन्ही पाय सावकाश पूर्व पूर्वस्थितीमध्ये जमिनीवरती आणलेले विपरीत करणी ही आसन स्थिती आपण बघितली आहे सावकाश हाताच्या आधारानी परत उठून बसलेली स्थिती आहे विपरीत करणी या आसनाचा उल्लेख हटप्रदीपिका आणि घेरंड संहिता या दोन्ही ग्रंथांमध्ये आढळतो डोकं जमिनीवर टेकवून दोन्ही हातांनी आधार घेऊन कंबर सावकाशवर उचललेली स्थिती पाय वर डोकं खाली अशी उलट क्रमाने केलेली स्थिती म्हणजेच विपरीत ही मुद्रा आहे आता या आसन स्थितीचे होणारे शरीरांतर्गत मुख्य परिणाम म्हणजे हटप्रदीपिका ग्रंथामध्ये आसनाच्या अभ्यासाने प्रामुख्याने चेहऱ्यावर सुरकुत्या येत नाहीत केस पांढरे होत नाहीत वृद्धत्व लवकर येत नाही त्याचप्रमाणे अकाली मृत्यू देखील येत नाहीत अशा प्रकारचे परिणाम ग्रंथामध्ये सांगितलेले आहेत गुरुत्वाकर्षणाच्यामुळे अवयवातील अशुद्ध रक्त हृदयाकडे वाहण्यास मदत होते या आसनात शीषासन आणि सर्वांगासन या दोनही महत्त्वाच्या आसनांचे फायदे काही प्रमाणात आपल्याला अनुभवता येतात तसंच जठराग्नी प्रदीप्त करून देणारं हे आसन आहे अर्थातच त्यामुळे पचनक्रिया सुधारायला मदत होते आणि भूक वाढते पाठीचा कणा पोटाच्या कमरेच्या स्नायूंना बळकटी यायला मदत होते पोट सुटत नाहीत वेरिकोज वेन्स बद्धकोष्ठता अपचन या सगळ्या विकारांच्यासाठी देखील हे आसन अतिशय उपयुक्त आहे शरीराचा तोल सांभाळणारी यंत्रणा या आसनामुळे कार्यक्षम व्हायला मदत होते अर्थातच त्यामुळे मेंदू आणि ज्ञानेंद्रियांना रक्तपुरवठा चांगल्या प्रकारे होण्यास मदत होते आसनामध्ये दक्षता प्रामुख्याने शरीराची उलटी स्थिती झाल्यामुळे सुरुवातीला आसनाचा सराव नसल्यामुळे काही जणांचे डोळे एकदम लाल होण्याची शक्यता आहे त्यांनी हळूहळू सरावाचा कालावधी हा हळूहळू वाढवत न्यायचा आहे त्याचप्रमाणे उच्च रक्तदाब कमी रक्तदाब स्पॉन्डिलायटिस असणाऱ्यांनी देखील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाशिवाय हे आसन करू नये कंबर वर उचलत असताना किंवा खाली अस आस आणत असताना देखील शरीराची हालचाल ही अतिशय संथ गतीने करायची आहे आसनाचा कालावधी सुरुवातीला पाच ते दहा सेकंद स्थिर ठेवावा हळूहळू सरावानी आपल्याला दोन ते तीन मिनटापर्यंतसुद्धा हे आसन केलं तरी चालू शकेल शयनस्थितीमधलंच पुढचं आसन बघणार आहोत मत्स्यासन मत्स्य म्हणजे मासा या आसनात शरीराची रचना काहीशी माशाप्रमाणे भासते पाण्यावर तरंगणारी शरीराची रचना म्हणून त्याला मत्स्यासन असं म्हटलेलं आहे सर्वांगासन किंवा हलासन ही जी प्रगत अभ्यासक्रमातली आसनं आहेत या आसनांचा पूरक आसन म्हणून मच्छासन हे केलं जातं संहिता या योगाविषयक ग्रंथामध्ये आसनाचा उल्लेख आलेला आहे सुरुवातीला आपण आसनाची कृती बघूयात शयनस्थितीमधलं आसन आहे शयनस्थितीमध्ये सावकाश येणार होत एकला दोन्ही पायामध्ये साधारण एक फुटाचं अंतर घ्यायचं आहे एक दोनला डावा पाय गुडघ्यात वाकवून त्याचं पाऊल उजव्या मांडीवरती घेणार आहोत दोन तीनला उजवा पाय गुडघ्यात वाकवून त्याचं पाऊल डाव्या मांडीवरती घेणार आहोत चारला दोन्ही हात कोपरात वाकवून दोन्ही हातांचे तळवे खांद्याखाली सरकवून त्याच्या आधाराने सावकाश डोक्याचा भाग उचलणार आहोत आणि टाळूचा भाग जमिनीवरती टेकवायचा प्रयत्न केलेला आहे पाचला दोन्ही हात सोडून हातांनी दोन्ही पायाचे अंगठे पकडून हातांची कोपरं जमिनीवर टेकवण्याचा प्रयत्न केलेला आहे पूर्ण आदर्श स्थितीमधला आसन दाखवलेला आहे पाठीचा झालेला पूर्ण कर स्थिती सोडताना परत दोन्ही हातांच्या आधाराने टाळूचा भाग सोडवून घ्यायचा आहे एक दोन ला दोन्ही हात शरीराजवळ पूर्वस्थितीत आणलेले आहेत तीनला उजवा पाय गुडघ्यात सावकाश सरळ करून घ्यायचा आहे ला डावा पाय सावकाश गुडघ्यात सरळ करून शयनस्थितीमध्ये स्थिती सर्वांगासन किंवा हलासनाचं पूरक आसन आहे त्यामुळे याचा कालावधी साधारणपणे एक तृतीयांश या वेळामध्ये आसनाचा कालावधी टिकवला जातो म्हणजेच तीन मिनटं सर्वांगासन केलं तर एक मिनिट मच्छासनाचा कालावधी आहे सर्वांगासनामध्ये जो जालंधर बंध बांधला जातो प्रामुख्याने त्याच्या उलट स्थितीमध्ये मत्स्यबंध बांधला जाणं आवश्यक असतं त्यामुळे जालंधर बंध हा सोडवण्यासाठी मत्स्यबंध बांधण्यासाठी म्हणून हे पूरक आसन सर्वांगासन किंवा हलासनानंतर साधारणपणे केलं जातं आता या आसनाचा विशेष होणारा शरीरावरचा परिणाम म्हणजे खांद्यावरती जो विशिष्ट ताण आधीच्या आसनांमध्ये आलेला असतो तो ताण दूर करणारं हे आसन आहे त्याचप्रमाणे मानेला उत्तम व्यायाम मिळून मानेचे काही विकार मानेच्या मणक्यांचे काही विकार दूर करणारं देखील हे आसन आहे मेंदूला उत्तम प्रकारे रक्तपुरवठा होतो त्यामुळे डोळे कान यांचं आरोग्य उत्तम राहायला मदत होते त्याचप्रमाणे पोटात वायू साठून पोट दुखण्याच्या काही प्रमाणातल्या विकारावर देखील आसन उपयुक्त ठरतं आसनामध्ये प्रामुख्याने घेण्याची दक्षता म्हणजे सुरुवातीला पद्मासन जर जमत नसेल तर अर्ध पद्मासन स्थिती किंवा मा साधी मांडी घालून देखील हे आसन केलं तरी चालेल किंवा सरळ दोन्ही पाय ठेवून देखील या आसनांचा सराव आपल्याला सुरुवातीला करता येऊ शकेल टाळूवरती जो भार येतो तो, तो देखील सहन होत नसेल तर जमिनीचा कडकपणा जाणवत असेल तर डोक्याखाली काहीशी चादर किंवा टॉवेलची घडी घ्यायलाही हरकत नाही दोन्ही हातांनी जर पायांचे अंगठे पूर्ण धरता येत नसेल तर दोन्ही हात मांड्यांवर ठेवले तरी देखील चालू शकेल अशा प्रकारचं हे आसन मच्छासन शयनस्थितीतलं पुढचं आसन नौकासन नौका म्हणजेच नाव नाव जशी दोन्ही बाजू वर असलेली आणि पाण्यात तरंगते त्यासारखी असलेली शरीराची काहीशी स्थिती योगविषयक कुठल्याही ग्रंथात या आसनाचा उल्लेख आढळत नाही नौकासनाची स्थिती शयनस्थितीमध्ये आपण सुरुवातीला बघून घेऊयात एकला श्वास घेत जमिनीवरून वर येत दोन्ही पाय वरती उचललेली स्थिती आहे आणि दोनला दोन्ही हातांनी पायाचे अंगठे पकडून शरीराचा तोल सांभाळलेली केलेली ही स्थिती आहे नौकेप्रमाणे काहीशी झालेली शरीराची रचना म्हणून नौकासन आसन स्थिती सोडताना पूर्व स्थितीमध्ये येताना हात सोडून सावकाश पाठ जमिनीवर टेकायचे पाय दोन्ही सावकाश क्रमाने जमिनीवर घेतलेली स्थिती आता या आसन स्थितीच्या शरीरांतर्गत परिणामामध्ये प्रामुख्याने पाय गुडघ्यात न वाकोता आपण सावकाश पाय वर उचललेली स्थिती आहे त्यामुळे पोटातून काहीशी ताकद लावून आपण हे स्थिती या आसन येतो त्यामुळे पोटाच्या स्नायूंची लवचिकता वाढायला निश्चित मदत होते पोटाचे जे समोरचे स्नायू आहेत रेक्टस ॲबडॉमिनस हे स्नायू पूर्ण आकुंचन केले जातात त्यामुळे पोट न सुटण्यासाठी देखील हे आसन विशेष उपयुक्त आहे त्याचप्रमाणे कोणत्याही प्रकारची चरबी न साठवणारं हे आसन आहे हार्नियासारख्या विकारांवरती उपयुक्त आसन आहे मांड्या अधिक सुडौल आणि प्रमाणबद्ध राहायलाही उपयुक्त आसन आहे पाठीच्या कण्याला व्यायाम मिळून सशक्त व्हायला मदत होते त्याचप्रमाणे बद्धकोष्ठता या विकारांवर देखील उपयुक्त आसन आहे शरीराचा काहीसा तोल सांभाळणारं आसन आहे त्यामुळे शारीरिक आणि मानसिक संतुलन सुधारायला सुद्धा या आसनाचं विशेष उपयोग होतो आसन करत असताना घ्यायची विशेष दक्षता म्हणजे हार्निया उच्च रक्तदाब त्याचप्रमाणे कमरेचे किंवा पोटाचे विकार असतील तर सुरुवातीला हे आसन तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाशिवाय मात्र करू नये त्याचप्रमाणे वर उठताना किंवा खाली जाताना शरीराला कुठेही झटका न देता हे आसन करावं सुरुवातीला आसन पंधरा सेकंद स्थिर राहिलं तरी चालेल हळूहळू सरावानी याचा कालावधी तीस सेकंद ते एक मिनिटापर्यंत वाढवायला हरकत नाही विपरीत शयनस्थितीमधली आसनं यानंतर आपण बघूयात आता विपरीत शयनस्थितीमधलं वक्रहस्त भुजंगासन यापूर्वी आपण विपरीत शयनस्थितीतलं सरल हस्त भुजंगासन बघितलेलं आहे सरल हस्त भुजंगासनामध्ये दोन्ही हात ताट ठेवून आपण शरीराचा भाग उचलत होतो वक्रहस्त भुजंगासनामध्ये हात कोपरात वाकलेले राहणार आहेत भुजंगाप्रमाणेच म्हणजेच नाक किंवा साप जसा आधाराशिवाय वर येतो तशी असलेली शरीराची काहीशी स्थिती हे हस्त भुजंगासन आसन स्थिती बघूयात विपरीत शितीमधलं आसन आहे एकला सावकाश दोन्ही हात ताचे तळवे छातीच्या शेजारी उभे केलेले आहेत कपाळाचा भाग जमिनीवरती टेकलेला आहे श्वास सोडलेली स्थिती आहे दोनला श्वास घेत सावकाश कपाळ अनवठी आणि छातीचा भाग फक्त वर उचललेला आहे बेंबीपासून म्हणजेच नाभीपासून पूर्ण शरीर जमिनीवरती टेकलेली स्थिती आहे अर्थातच त्यामुळे हात कोपरात वाकलेली असलेली स्थिती आहे वक्रहस्त भुजंगासन आसन स्थिती सोडताना श्वास सोडत सावकाश छातीचा भाग अनवठी आणि कपाळ या उलट क्रमाने सावकाश खाली आणलेला आहे दोनला सावकाश हात पूर्वस्थितीत जागेवर आणि अनवठी जमिनीवरती टेकलेली स्थिती आहे वक्रहस्त भुजंगासन वक्रहस्त भुजंगासनाचा कालावधी सुरुवातीला पंधरा ते तीस सेकंद आणि हळूहळू एक मिनिटापर्यंत सराव करायला हरकत नाही कारण हस्त हस्तभुजंगासनापेक्षा वक्रहस्त भुजंगासनामध्ये नाभी प्रदेशावर जास्त प्रमाणामध्ये दाब येत असतो आता या आसनाचे शरीरांतर्गत परिणाम जे आपण भुजंगासनात बघितलेले होते ते सगळे परिणाम तेच सगळे लाभ आपल्याला या आसनामध्ये अधिक प्राकर्षाने अनुभवायला येतात प्रामुख्याने पाठीमागे होणारी पाठीच्या मणक्याची हालचाल त्यामुळे पाठीला पाठीच्या कण्याला आणि मानेच्या मणक्यांना उत्तम व्यायाम मिळत असतो त्यांची लवचिकता वाढायलाही हळूहळू निश्चित मदत होते खांदे मान पाठ यांचे स्नायू बळकट व्हायला मदत होते आणि त्याचप्रमाणे प्रामुख्याने नाभी प्रदेशावर आलेला दाब त्यामुळे काही प्रमाणामध्ये नाभी प्रदेश किंवा ओटी पोटाच्या स्नायूंवरती आलेला दाब त्यामुळे त्या ठिकाणची त्या चरबी ही कमी करायला देखील मदत होत असते हस्त भुजंगासनामध्ये आपण जी काळजी बघितलेली होती तीच काळजी प्रामुख्याने या देखील आसनात घेणं गरजेचं आहे ज्यांना पाठीच्या मणक्याचे किंवा मानेच्या मणक्याचे कोणत्याही प्रकारचे विकार असतील किंवा ज्यांना कंबरदुखी कायमस्वरूपी असेल पोटाचे कुठलेही विकार असतील हार्नियासारखा विकार असेल तर त्यांनी मात्र तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय आसन एकदम सराव न करता टप्प्याटप्प्याने सराव करावा विपरीत शयनस्थितीमधलं धनुरासन आपण बघणार आहोत धनु म्हणजेच धनुष्य या आसनामध्ये शरीराची स्थिती ही ताणलेल्या धनुष्याप्रमाणे होते त्यामुळे या आसनाला धनुरासन हे नाव प्रचलित आहे आसनाची स्थिती सुरुवातीला आपण बघूयात विपरीत शयनस्थितीमधून एकला दोन्ही पाय सावकाश गुडघ्यात वाकवून घ्यायचेत दोन्ही पायांमध्ये साधारणपणे सहा ते आठ इंचाचं अंतर घेतलेली स्थिती आहे दोनला दोन्ही हातांनी पायांचे घोटे पकडायचे आहेत आणि तीनला श्वास सोडून श्वास घेत परत सावकाश छातीचा भाग मान डोकं याप्रमाणे आपण क्रमाक्रमाने क्रमा पूर्ण वर उचलून पाठीमागून दोन्ही मांड्या आदर्श स्थितीमध्ये जास्तीत जास्त वर उचललेली स्थितीमध्ये आसनची स्थिती ही पूर्ण केलेली आहे आसन सोडताना श्वास घेऊन श्वास सोडत सावकाश दोन्ही पाय गुडघे सावकाश जमिनीवर घेत डोक्याचा भाग सावकाश खाली घेतलाय दोनला दोन्ही हातांनी घोटे सोडून दोन्ही पाय पूर्वस्थितीत सरळ घेतलेले तीनला दोन्ही पाय जवळ घेत सावकाश विपरीतशन स्थिती अवस्था आता या आसनाचे शरीरांतर्गत परिणाम प्रामुख्याने पोटावरती आलेला दाब आणि पाठीच्या कण्याची लवचिकता त्याचप्रमाणे मांड्यांचे स्नायू पूर्ण ताणले गेलेली स्थिती आहे छातीचा भाग पूर्ण विस्तृत झालेली स्थिती आहे तसंच पोट कंबर मांड्या या स्नायूंची लवचिकता ही अधिक वाढायला मदत करणारं हे आसन आहे छातीचा भाग सुदृढ व्हायला मदत होतीये त्याचप्रमाणे पोटावरती दाब आणि पाठीवर ताण त्यामुळे हा पोटातला दाब हा अंतरेंद्रियांपर्यंत पोहोचून त्यांची कार्यक्षमता वाढवणारं हे आसन असल्यामुळे पचनक्षमता ही देखील वाढवणारं हे आसन आहे आसनाचा कालावधी सुरुवातीला पंधरा सेकंदापासून हळूहळू तीस सेकंदापर्यंत वाढवत नेऊन हळूहळू प्रगत अवस्थेकडे आसन न्यायचं आहे आसन विपरीत शहनस्थितीमधलं असल्यामुळे प्रामुख्याने घेण्याची दक्षता की सुरुवातीला आदर्श स्थितीमध्ये मांड्या पूर्ण उचलता नाही आल्या तरी चालेल हळूहळू प्रयत्नांनी मांड्या उचलायचा प्रयत्न करायचा आहे त्याचप्रमाणे खांदे किंवा कंबर दुखवली जाणार नाही या रीतीने कुठे झटके न देता आसन स्थिती घेणार आहोत हृदयविकार उच्च रक्तदाब हार्निया कमरेचं कि किंवा मानेचं दुखणं असेल तर अशा व्यक्तींनी मात्र तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय हे आसन करणार नाहीये विपरीत शयनस्थितीमधलं नौकासन हेही आपण बघणार आहोत जसं आपण शयनस्थितीमधलं नौकासन बघितलेलं होतं की नौकेचा आकार जसा दोन्ही बाजूंनी निमुळटा अरुंद असं त्याप्रमाणेच विपरीत शयनस्थितीमध्ये देखील नौकासनामध्ये काहीशी रचना ही नौकेप्रमाणे झालेली आपल्याला दिसते असं स्थिती आपण सुरुवातीला बघूयात विपरीत स्थितीमधून दोन्ही हात डोक्याच्या समोर घेऊन जमिनीवरती ठेवून दोन्ही हातांचे तळवे एकमेकांना नमस्कार स्थितीमध्ये जुळवून घेतलेले कपाळ जमिनीवरती टेकलेल्या स्थितीमध्ये दोनला श्वास सोडा श्वास घेत सावकाश दोन्ही हात डोकं आणि पाय सरळ ताणलेल्या अवस्थेत ठेवून शरीर जास्तीत जास्त जमिनीपासून वर उचललेल्या स्थितीत आहे जितके पाय वरती उचललेले आहेत तितकेच दोन्ही हातांचा नमस्कार पुढून उचललेला आहे दोन्ही हातांचे दंड हे कानाला चिकटलेले आहेत म्हणजेच डोकं दोन हातांच्या मध्ये घेतलेली स्थिती आहे आसन स्थिती सोडताना सावकाश श्वास सोडत दोन्ही हात कपाळ पाय सावकाश जमिनीवरती घेतलेले आहेत दोनला दोन्ही हात पूर्वस्थितीमध्ये मांड्यांच्या जवळ आणि हानुवटी जमिनीवरती टेकलेल्या स्थितीमध्ये घेतलेली आहे विपरीत शयनस्थितीमध्ये नौकासनाचा कालावधी देखील काहीच तोलात्मक आसने, दा आसने, आसन आहे पोटावर दाब येणारं आसन आहे त्यामुळे सुरुवातीला हा अवघे पाच सहा सेकंद आसन टिकवलं तरी चालेल आणि सरावानी हळूहळू पंधरा ते तीस सेकंदांपर्यंत आपल्याला आसनाचा कालावधी वाढवत न्यायचा आहे आसनाचे शरीरांतर्गत प्रामुख्याने परिणाम किंवा लाभ म्हणजे पाठीचे स्नायू आकुंचन होत असतात पोटाच्या स्नायूंना अधिक ताण मिळतोय त्यामुळे दोन्हीकडच्या स्नायूंचा व्यायाम चांगल्या प्रकारचे होऊन त्यांचं स्वास्थ्य टिकायला आसनांमुळे मदत होते पचन संस्थेवरती येणारा दाब त्यामुळे पचनसंस्था सुधारायला बद्धकोष्ठता दूर व्हायला आसनांचा निश्चित फायदा होतो मान पाठ आणि कंबर यांचं देखील दुखणं हे काहीशा प्रमाणात कमी व्हायला मदत होत असते असं जरी असलं तरीसुद्धा प्रामुख्याने घ्यायची दक्षता की ज्यांना कायमस्वरूपी कमरेचं दुखणं असेल पाठीचे विकार असतील किंवा मानेचे विकार असतील तर त्यांनी मात्र तज्ञांच्या सल्ल्याशिवाय हे आसन सुरुवातीला करू नये त्याचप्रमाणे पोटावरती भरपूर प्रमाणात दाब येत असल्यामुळे सुरुवातीला आपल्या कुवतीनुसार आसनामध्ये उचलायचा प्रयत्न केला जावा असं विपरीत शितीमधलं नौकासन